नमस्कार मित्रांनो, सबस्क्राईब बटन लाल असेल तरच दाबायचं आहे, अन्यथा दाबायची गरज नाही. सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबा, व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून माहिती पूर्ण. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आताच MSc पुणे यावर वर्ग 5वी आणि वर्ग 8वी यांची शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर झालेली आहे. ती कशी पाहावी याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिले काय करायचं आहे, आपल्या मोबाईलमधला जो ब्राउझर असेल तो ब्राउझर काय करायचं आहे, आपल्याला ओपन करायचं. जसं मी क्रोम वापरतो आहे आपणही तेच वापरा. त्याची वेबसाईट आहे msc.pune.in, ती टाकायची आणि गो करायचं आहे. आता ओपन झाल्यानंतर आपल्याकडं एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्या डॅशबोर्डवर आपल्या हाताच्या वरच्या साईडला आपण बघतोय की शिष्यवृत्ती परीक्षा इत्ता 8वी आणि खालचं दिसतंय शिष्यवृत्ती परीक्षा इत्ता 5वी अंतिम उत्तर सूची. ठीक आहे ना, तर सगळ्यात पहिले 8वीचं पाहूया आपण. 8वीला ओके करायचं आहे. ओपन झाल्यावर इथं सगळं माध्यम दिलेलं आहे, त्या सगळ्या माध्यमाची उत्तर सूची अंतिम ती डिक्लेअर झालेली आहे, ती आपण पाहू शकतो. जर आपण मराठी टच केलं तर पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, तसंच हिंदीला जर टच केलं तर परत तसेच आहे, सेमीचा असेल परत तसंच आहे. तर आपण पेपर 2 डाउनलोड करूया. ठीक आहे, डाउनलोडिंगला लागलेलं आहे आणि डाउनलोड झाल्याबरोबर लगेच ते ओपन होतं. जर आपल्या मोबाईलमध्ये ओपन होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या इंटरनल मेमरीचा जो स्पेस असेल त्यामध्ये डाउनलोड नावाचा फोल्डर आहे, त्यात ते पाहून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे ना, आता हा पेपर दुसरा आहे वर्ग 8वीचा. आता त्याच्यात बघतोय बरेचसे उत्तर अजून पण काय झालेले आहेत, दोन दिलेली आहेत आणि काही ठिकाणी स्टार आला आहे. तर स्टारचा अर्थ काय, तर खाली दिलेलं आहे उपरोक्त प्रश्न क्रमांकासमोर स्टार असे चिन्ह दर्शवण्यात आलेले प्रश्न रद्द करण्यात येत आहे. म्हणजे स्टार ज्या प्रश्नांना आहे त्या प्रश्नाची उत्तर, म्हणजे जी उत्तरं चुकीची आहेत, म्हणून त्याचं गव्हर्नमेंट काय करणार आहे, आपल्याला MSc पुणे हे डायरेक्ट मार्क देणार आहेत. ठीक आहे ना, आणि काय प्रश्नाची उत्तर अजूनही दोन आहेत, त्याचा पण परत काहीतरी निर्णय लागेल. या प्रकारे आपण मुलांचे पेपर चेक करून घेऊ शकतो मॉडेल आन्सर कीवरून की किती मुलं आपले शाळेतून धारक होऊ शकतात. तसं आता हे 8वीचं पाहिलं आहे, तसंच आपल्याला काय करायचं आहे, परत 5वीचं बॅक करून 5वीचं बघायचं आहे. या पद्धतीने परत सगळे माध्यमे आलेले आहेत, सगळे माध्यम आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहेत. त्यातला आपण आता परत मराठी बघूया, मराठीमधला पेपर पहिला बघूया 5वीचं. परत डाउनलोड लागलेलं आहे, परत ओपन झालेलं आहे. तसंच परत या ठिकाणी काही ठिकाणी स्टार आलेला आहे, त्याचा अर्थ परत तोच गृहीत धरायचा की ते प्रश्न रद्द करण्यात आलेले आहेत. या प्रकारे आपण त्या मुलांची काय करू शकतो, उत्तर टॅली करू शकतो, व्हेरीफाय करू शकतो आणि आपल्या शाळेत किती मुलं परीक्षेमध्ये धारक ठरू शकतात हे आपण ठरवू शकतो. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, त्यानंतर शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि माझा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन आवश्यक दाबा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नोटिफिकेशन येत राहतील. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.